श्री स्वामी समर्थ सर्वांवर स्वामी कृपा कायम असावी हीच स्वामी चरणी प्रार्थना। लक्षात ठेवा, स्वामी संदेश सांगण्याचा उद्देश फक्त तुमच्या हरलेल्या मनाला परत एकदा उभा करणं इतकाच आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामींचं मार्गदर्शन। प्रत्येकाच्या नशिबात सुख लिहिलेलं आहे, पण तुमचेच असे काही कर्म असतात ज्यामुळे तुमचे या सुखाचे दरवाजे बंद होतात। चला तर मग बघूया तुमच्यामध्ये अशी कोणती गोष्ट आहे जी तुमच्या सुखाला तुमच्या जवळ येण्यापासून अडवत आहे। 100% ती गोष्ट जर तुम्ही तुमच्यापासून लांब केली तर 100% सुख तुमच्या आयुष्यात येणार। कोणतंही कारण असो, रागावू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका, मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा। विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचं भलं करण्याचं प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे। म्हणून विचार बदला, आयुष्य बदलेल। आणि ज्या दिवशी तुमचे सगळे विचार सकारात्मक होतील त्या दिवशी तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही सकारात्मकच घडू लागेल। एकाच जोकवर जर तुम्ही पुन्हा पुन्हा हसू शकत नाही तर मग ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्याच्यासाठी पुन्हा पुन्हा का रडताय? जे तुम्हाला सोडून गेले त्यांच्यासाठी रडत बसणं थांबवलं पाहिजे, ते तुमच्या सुखाचे दरवाजे बंद करत आहे। लक्षात ठेवा, जो माणूस दुःखाचे रडगाणे गातो त्याच्या दरवाजावर आलेलं सुखसुद्धा माघारी जात असतं। आयुष्यात दुःख आहे म्हणून एकाच जागी थांबू नका सुखाची वाट बघत। धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की आयुष्यात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं। एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल आणि सुखाच्या वाटाही तुम्हाला दिसत जातील। परिस्थितीचं कारण देणं बंद करा। नदीमध्ये पडल्यामुळे कधीच जीव जात नाही, जीव तेव्हा जातो जेव्हा तुम्हाला पोहता येत नाही। परिस्थिती कधीच समस्या बनत नाही, समस्या तेव्हा बनते जेव्हा आपल्याला ती हाताळता येत नाही। वेळ लागेल जर तुम्ही कुठलीही नवीन सुरुवात केली असेल तर, असं समजू नका की असं लगेचच सगळं होईल। सुरुवात कठीण असते, मेहनत करत राहा, त्यानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट बघायला भेटतील। एका दिवसात काहीच होत नाही, धीर सोडू नका, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल, पण थोडा संयम ठेवा। सुख तुमच्या आयुष्यात न येण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे तुमचा राग, ज्यामुळे तुम्ही चुकीचे निर्णय घेता आणि आयुष्यात दुःखाला आमंत्रण देता। जर तुम्हाला आयुष्यात सुखी व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावंच लागेल। मनात राग धरून ठेवणं म्हणजे स्वतः विष पिऊन समोरच्या व्यक्तीच्या मरणाची वाट पाहण्यासारखं असतं, हे लक्षात ठेवा। रागाच्या एका क्षणाला संयम बाळगला तर दुःखाचे 100 दिवस निश्चितच वाचू शकतात। रागावर नियंत्रण करायचं असेल तर फक्त एवढंच करा, जेव्हा राग येईल तेव्हा शांत राहा। असं म्हणतात की रागात माणूस स्वतःचाच राहत नाही, रागाच्या भरात माणूस निरर्थक गोष्टी बोलू लागतो। शास्त्रात क्रोध हा माणसाचा सर्वात मोठ्या दुःखाचं कारण असं सांगितलं आहे। समाधान ही अंतकरणातील सर्वात सुंदर संपत्ती आहे। ज्याला ही संपत्ती मिळाली तो जगात सर्वात सुखी मनुष्य आहे। सुख हे तुमच्या आतमध्ये आहे, त्याला बाह्य गोष्टींमध्ये शोधायचा प्रयत्न करू नका, कारण पैसा येतो जातो। जर तुम्ही पैशामध्ये तुमचं सुख बघत असाल तर नेहमी दुःखीच राहाल। एक लक्षात ठेवा, नशिबाचं दार कधीच आपोआप उघडत नसतं, ते मेहनत करूनच उघडावं लागतं। टेन्शन घेऊ नका, आयुष्य आहे म्हणल्यावर दुःख, प्रॉब्लेम, टेन्शन येतच राहणार आणि प्रत्येक वेळी तुम्हाला त्यातून कोणी बाहेर काढील याची अपेक्षा ठेवू नका। म्हणून लोकांना आपले प्रॉब्लेम सांगू नका, त्याने काहीही होणार नाही, ते फक्त आणि फक्त एकट्यालाच सामोरी जायचं आहे। आणि हे सगळं सगळ्यांच्या आयुष्यात सुरूच असतं, फक्त काही जण दाखवतात आणि काही जणाला ते दाखवता येत नाही। कधीच दुसऱ्यासारखं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करू नका, कारण प्रत्येकाचे प्रारब्ध वेगळे वेगळे आहे। तुम्ही जर दुसऱ्यासारखं जगण्याचा प्रयत्न करत असाल तर तेच तुम्ही तुमच्या आयुष्यात दुःखाला आमंत्रण देत आहेत असं होईल। श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी। सुख हे तुमच्या आतमध्ये असतं, पण तुम्ही त्याला बाह्य जगात हुडकण्याचा प्रयत्न करताय। एका व्यक्तीने मूर्तिकाराला विचारलं, तुम्ही साध्या दगडामधून एवढ्या सुंदर मूर्ती कशा काय निर्माण करता?
त्याने उत्तर दिलं, सुंदरता ही पूर्वीपासूनच त्या दगडामध्ये लपलेली आहे। मी फक्त नको असलेला भाग त्यातून काढून टाकतो। तुमचा आनंद देखील तुमच्या आत लपलेला आहे। फक्त नको असलेले विचार मनातून काढून टाका, तेच तुमच्या दुःखाचं कारण बनत आहेत। समुद्राला गर्व होता की तो संपूर्ण जग बुडवू शकतो, पण इतक्यात एक तेलाचा थेंब आला आणि त्यावरून सहज तरंगत निघून गेला। म्हणून स्वतःला कधी कमी समजू नका। तुम्ही काय आहात हे तुम्हालाच माहीत नाही, तेच तुमच्या दुःखाचं कारण बनत आहे। तीच गोष्ट तुम्हाला तुमच्या सुखापासून लांब नेत आहे। त्यामुळे स्वतःची क्षमता ओळखा, तुम्ही काय आहात आणि तुम्ही काय बनू शकता। जे कार्य तुम्हाला शक्य नाही त्या कार्याला उगाचच भावनिक होऊन होकार देऊ नका। त्या कार्याला ठामपणे नाही बोलायला शिका। व्यर्थ गोष्टींचे कारणे न शोधता आहे ती परिणाम स्वीकारा। आवडतं ते करण्यापेक्षा जे करत आहात त्यात आवड निर्माण करा। तुम्ही किती जगलात यापेक्षा समाधानी जगलात का नाही याला जास्त महत्त्व आहे। अडचणी कितीही येऊ द्या, प्रारब्धापुढे कोणीही जात नाही। त्यामुळे वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा, नियती मदत केल्याशिवाय राहत नाही। जे तुमच्या नशिबात आहे ते तुम्हालाच मिळणार। तुमचा आनंद सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे। आपल्या आनंदापेक्षा इतरांच्या आनंदाला महत्त्व देण्याची आपल्याला सवय असते, मग आपण आपल्या आनंदाकडे दुर्लक्ष करतो। कुटुंबियांची काळजी घेत असताना स्वतःच्या गरजांकडे लक्ष देणं, स्वतःची काळजी घेणं हे पण गरजेचं आहे हे विसरू नका। माणसाने त्याच त्याच गोष्टीत आठवणीत जास्त दिवस गुंतून राहू नये। भूतकाळ लक्षात ठेवला पाहिजे, पण आपला भविष्य खराब होणार नाही याचा विचार केला पाहिजे। अजून संपूर्ण जीवन पडलं आहे, त्यामुळे स्वतःला सावरा आणि आवरा। स्वामींची भक्तीसेवा करा आणि स्वामी सर्व काही ठीक करतील यावर विश्वास ठेवा। प्रत्येक पाऊल टाकत असताना चुकीचं पाऊल पडणार नाही याची काळजी घ्या। लोकांना जरी समजत नसेल, पण स्वामींना सर्व काही समजत आहे हे लक्षात ठेवा। कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते। म्हणून विचार बदला। प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल असं नाही, त्यामुळे तुमचे विचारच तुमच्या सुखाच्या आड येत आहेत हे लक्षात ठेवा। आपल्या मुखात नित्य स्वामी नाम ठेवून हृदयावर चित्त स्थिर ठेवायचं आहे आणि स्वामी सतत माझा विकास करत आहेत हा अतूट अभेद विश्वास ठेवून स्वामी संकेताप्रमाणे काम करायचं आहे। बघा, सुख तुमच्या आयुष्यात नक्कीच येईल। ओठातून निघणारी नाही तर हृदयातून निघणारी पुकार स्वामींपर्यंत पोहोचते। म्हणून तळमळीने स्वामींना हाक मारा, बघा त्यानंतर तुमचा प्रत्येक शब्द न शब्द कसा खरा ठरतो। प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते, म्हणून सुखामध्ये समाधान शोधा, आयुष्य खूप आनंदात जाईल। एखाद्या अडचणी देवाने तुमचे लगेच ऐकले की तुमची श्रद्धा वाढते, उशीर ऐकले की तुमची सहनशक्ती वाढते, पण ऐकलेच नाही तर समजून जा देवाला ठाऊक आहे की ही अडचण तुम्ही स्वतः सोडवू शकता। कोणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो याचा विचार करा आणि चालत राहा। स्पर्धा स्वतःशी करा, जगाशी नाही, तेच तुमच्या दुःखाचं कारण बनत आहे, तेच तुमच्या सुखाच्या आडवं येत आहे। श्री स्वामी समर्थ, तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी। जिथे स्वामी पाहे तिथे न्यूनकाय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी हिमाय।